नमस्कार, उर्मिला क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तोरणपट्टी कशी विणायची ती शिकणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। एकदम साधी आणि सोपी तोरणपट्टी आहे। साखळी तयार करायची आपल्याला। आपल्या दाराचं माप घेऊन आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी साखळी तयार करायची। पूर्ण करून घेते मी माझ्या दाराचं माप घेऊन। हे बघा, मी दाराचं माप घेऊन साखळी साखळी करून घेतली। आता पुढं काय करायचं आपल्याला, एक दोन तीन साखळ्या सोडायच्या, म्हणजे आपले तीन साखळीचा पहिला खांब आणि चौथ्या साखळीवर आपल्याला खांब करायचे। प्रत्येक साखळीवर आपल्याला खांब करून घ्यायचे। अशी डिझाईन दिसते। प्रत्येक साखळीवर एक एक खांब घ्यायचा। अशी पूर्ण साखळीवर आपण एक एक खांब करून घ्या। पूर्ण करून घेते मी। ही आपली पट्टी पूर्ण केली मी। आता इथं आपल्याला दुसरा कलर जोडायचा, त्यामुळे मी कट करून दुसरा कलर जोडते। तीन साखळ्याचा आपला पहिला खांब। प्रत्येक खांबावर खांब घ्यायचं आहे। ते झाले आपले एक दोन तीन झाले चार चार खांब झाल्यावर आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आणि हे मधले दोन खांब सोडायचे आणि तिसऱ्या खांबावर खांब घ्यायचा। परत प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचं।
चार खांब घेतले, परत दोन साखळ्या घ्यायच्या। परत दोन खांब सोडायचे, तिसऱ्या खांबावर खांब घ्यायचा। अशी डिझाईन तयार होते, जसं घर तयार होतं। तुम्हाला खूप मोठं वाटत असेल तर एकच खांब सोडा तुम्ही। परत चार खांब घ्यायचे, दोन साखळ्या घ्यायच्या, परत दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब। अशी डिझाईन कंटिन्यू करायची आपल्याला, पूर्ण करून घेते मी। ही बघा आपली डिझाईन तयार झाली, पूर्ण करून घेतली मी। दोन लाईनी केल्यात सेम तशीच, खांबावर खांब, मध्ये दोन साखळ्या घेऊन दोन खांब सोडून परत खांबावर खांब। आता पुढे दुसरा कलर जोडायचा आपल्याला। तीन साखळ्या पहिला खांब, परत पांढरा कलर जोडून घेतलाय मी। नंतर परत खांबावर खांब, आता आपल्याला खिडकी तयार करायची नाही। आता ही जी लाईन केली का पहिली, सेम तशीच करायची। आता ही खालची लाईन वरची लाईन सेम आहे, मधल्या दोन सारख्या। ह्या पट्टीला म्हणायचं खांब आणि खिडकी, खांब खिडकीची तोरण पट्टी आहे ही। खूप साधी आणि सोपी आहे। आता पूर्ण कंटिन्यू करून घेते मी। हे बघा आपली पट्टी तयार झाली, खूप साधी आणि सोपी आहे। खांब खिडकीची तोरण पट्टी, तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून मला सांगा कशी वाटली ती। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।